नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या पुस्तकप्रेमी या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे एक लघुकथा. तर कथेचं नाव आहे मोगरा. तर चला सुरू करूया. सुजितची नियुक्ती नुकतीच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून झाली होती. त्यानंतर एका वर्षानेच त्याचं लग्न एका सुस्वरू, सुशील आणि गोड पण स्वच्छंदी स्वभावाच्या किरणशी झालं होतं. कॉलेजपासून आणि शहरापासून 2 मैलाच्या अंतरावर असलेल्या त्याच्या आजोबांच्या जुन्या बंगल्यात या दोघांनी राहावं अशी गोड सूचना त्याच्या आईवडिलांनी केली. आईला आग्रह करूनही ती आली नाही, कारण शेतीचा मोठा व्याप त्यात वडिलांना तिच्याशिवाय कोण मदत करणार. पर्यायाने वडीलही यायला तयार नव्हते. शेवटी सुजितने आपल्या बंगल्यावर एक नोकर ठेवून घ्यावा म्हणजे घरातली कामेही होतील आणि बंगल्याची राखणही होईल असे ठरले. त्याप्रमाणे वर्तमानपत्रात सुजितने तशी जाहिरातही देऊन टाकली. जुन्या बंगल्याची साफसफाई करून व रंगरंगोटी देऊन तो उत्तम प्रकारे सजविला गेला. सुजित आणि किरण या सुंदर युगुलाने त्यात प्रवेश केल्याबरोबर बंगल्याची शोभा द्विगुणित झाली. किरण थोड्याच दिवसात माहेरच्या आठवणी विसरून सुजितच्या जीवनाशी एकरूप होऊन गेली, कारण कुणाचीही दृष्ट लागावी असं त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. रवी आणि किरण यांच्या नात्यासारखं अतूट नातं होतं. रेशमाच्या गाठीबरोबर मनाचे धागेही जोडले गेले होते. सुजित सासऱ्याने घेऊन दिलेल्या स्कूटरवर कॉलेजात जायचा, तेव्हा टाटा करण्यासाठी किरण हातातलं काम सोडून बाहेर यायची. तसेच परत येताना काही अंतरावरूनच सुजित स्कूटरचा हॉर्न वाजवायचा. तशी सारी कामं सोडून किरण त्याचं स्वागत करण्यासाठी अंगणात धावत यायची. मात्र तिच्या अशा धावण्याची सुजितला भीती वाटायची, कारण एकदा असा स्कूटरचा हॉर्न वाजवल्यानंतर ती धावत बाहेर आली व पायरीवर असलेल्या बादलीशी टक्कर होऊन जी पडली ती पहिल्या पायरीवरून थेट शेवटच्या पायरीवर. आणि मग सुजितही गडबडला होता. स्कूटर बंद करून तशीच सोडून तो तिच्याकडे धावला, पण पाण्याच्या रबरी पाईपात अडकून धाडकन चिखलात पडला. आणि मग काय विचारता, एकमेकांना सावरून दोघांनी एकमेकांना विचारायची एकच गाठ पडली. लागलं का तुम्हाला, लागलं का तुला? आणि मग दोघेही मनसोक्त हसली होती. दर रविवारी दोघेही स्कूटरवर शहरात शॉपिंगसाठी जायची. शॉपिंग झाल्यावर टॉप आणि पॉश हॉटेलात अल्प उपहार घ्यायची. नंतर चांगलासा चित्रपट असेल तर गर्दी नसतानाही सर्वात महाग तिकीट काढायची. सिनेमा संपल्यावर फुलाच्या दुकानातून सुजित अत्यंत आवडणारा मोगऱ्याचा गजरा घेऊन तो स्वतःच किरणच्या वेणीत माळायचा आणि नंतर दोघेही भुरकन आपल्या स्कूटरवरून घरी परतायची. सुनसान असलेला बंगला कधी पत्नी पत्न्यांच्या मधुर संभाषणांनी, कधी लाडीक भांडणांनी, तर कधी हसण्या खिदळण्याने गजबजून जायचा. काही दिवसांनंतर जाहिरातीप्रमाणे एक नोकरही त्यांच्याकडे आला होता. सुजितने त्याचं नाव, गाव विचारून व खात्री करून घेऊन त्याला कामाला ठेवले होते. शंकरासारखा आनंदी, हसरा, मनमोकळ्या स्वभावाचा सारी कामं का कू न करता करणारा नोकर मिळाला. त्यामुळे किरणची बरीच कामं कमी झाली. एवढंच नव्हे तर सकाळी सुजित आणि किरण उठल्यावर सारी कामं आटपून शंकर त्यांच्यापुढे चहा घेऊन यायचा. शंकरने बंगल्याभोवती बाग किरणच्या सूचनेप्रमाणे निरनिराळी फुले झाडे लावून सुशोभित केली होती. एके दिवशी सुजित नेहमीप्रमाणे कॉलेजवरून परत येताना स्कूटरचा हॉर्न वाजवला, पण बंगल्यात येईपर्यंत काय, पण स्कूटर शेडमध्ये ठेवीपर्यंत सुद्धा किरण बाहेरही आली नाही. म्हणून सुजितला आश्चर्य वाटले व रागही आला. तो झरझर पायऱ्या चढून आत गेला, पण आतही ती नव्हती. सारा बंगला ढुंढाळला. शेवटी बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या बागेत शंकरशी ती काहीतरी बोलत आणि हसत असताना दिसली. सुजितला पाहिल्यावर त्याचं हसणं व बोलणं बंद झालं. सुजितला हे सारे विचित्र वाटले व तो संतापाने पावले टाकीत निघून गेला. त्या दिवसानंतर सुजित 3-4 दिवस किरणशी बोलला नाही. रविवारच्या सुट्टीचा दिवस होता म्हणून
सुजित जरा उशिराच उठला व किरण दिसताच वर्तमानपत्र वाचण्याचा बहाना करू लागला. तरी पण किरण बोललीच, आज मी स्वतः चहा केला, घेणार ना? आणि असे म्हणत तिने त्याला हात धरून उठवले. सुजित कसाबसा उभा राहिला, तसे त्याचे लक्ष तिच्या वेणीकडे गेले. तिच्या वेणीत असलेला ताज्या मोगऱ्याचा गजरा त्या दोघांच्या भोवताली सुगंध उधळीत होता. त्याने आश्चर्याने विचारले, हा गजरा? 3-4 दिवसानंतर प्रथमच सुजित तिच्याशी बोलत होता. तिचा आनंद मोगऱ्यासारखाच फुलून गेला. ती म्हणाली, शंकरने बनून दिला. पुढचं तिचं बोलणं ऐकण्याआधी सुदीक क्षणभरही थांबला नाही. किरणने अंतकरण चिरत सुजित स्कूटर भुरकन निघून गेला. सुजित गेलेल्या दिशेने किरण संतापाने पण अगदी खोऊन पाहतच राहिली. तेवढ्या शंकरने चहाचा ट्रे आणला. किरणने तो एकदम उधळून दिला. गरम चहा सांडून किरणचे हात भाजले, पण त्याचे तिला भानच नव्हते, कारण हातापेक्षाही जास्त तिचे अंतकरण भाजत होते. त्या दिवशी जेवण खान न करता ती तशीच कॉटवर तळमळत पडली होती. जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीचं असं विचित्र वागणं पाहून तिला दुःखही झाले आणि आश्चर्यही वाटले. तिला वाटलं, ते येतील तेव्हा विचारावं, असा कोणता अपराध, असा कोणता गुन्हा माझ्या हातून घडला की याबद्दल अशी शिक्षा देता? पण सुजित येण्याच्या आत किरणचा वडील भाऊच आला आणि अनपेक्षित आलेल्या माहेरच्या माणसाला पाहून वाहणाऱ्या आसवांना आणखी जास्त पूर आला. पण डोळे तसेच कोरडे करून तिने आपल्या भावाचे आनंदाने स्वागत केले. सायंकाळी सुजित परत आला. आलेल्या पाहुण्याशी तो औपचारिकपणा हे बोलला. जेवण झाल्यावर त्यांनी सुजितला विचारले, किरणला अक्षय तृतीयेसाठी घ्यायला आलो आहे, आपली परवानगी असेल तर 3-4 दिवस? सुजितने त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच किरणने घेऊन जाण्याची अनुमती दिली. दुसऱ्या दिवशी रजा मिळत नसल्याचा बहाणा करून सुजित त्या दोघा भाऊ बहिणीला पोचवायला सुद्धा न जाता तसाच कॉलेजवर निघून गेला. किरण मनातलं दुःख तशीच घेऊन जड अंतकरणाने माहेरी निघून गेली. 2 दिवसानंतर किरणचं पत्र आलं. त्यात तिने माफी मागून अपराध विचारला होता व शेवटी घ्यायला लवकर या म्हणून मोठ्या नम्रतेने विनवलं होतं. सुजितने आपल्या पत्नीवर निरातिशय प्रेम केलं होतं. तिचा स्वच्छंदी गोड व बोलका स्वभाव त्याला फार आवडायचा, पण तिचं असं वागणं त्याच्या पुरतंच मर्यादित असावं असं त्याला वाटायचं. पण या साऱ्या मर्यादांची लक्ष्मण रेखा तिने ओलांडली होती, हाच तिचा अपराध होता. त्याच्या दृष्टीने तो अक्षम्य अपराध होता. हेच तिच्या पत्राला उत्तर लिहिण्यासाठी तो बसला. टेबलाच्या कणातून लेटर पॅड शोधताना त्याला छोटीशी डायरी दिसली. ती किरणची दैनंदिनी होती. त्यात किरणने आयुष्यातील गमतीदार प्रसंग लिहून ठेवले होते. हे सुजितला माहीत होते. त्याने ते वाचण्याचा मोह आवरला नाही. त्याने दैनंदिनीची पाने चाळायला सुरुवात केली. त्या दिवशी किरण आपल्याकडे धावत येताना बादलीशी टक्कर होऊन कशी पडली हा प्रसंग वाचून सुजितला हसू आवरले नाही. परंतु एका क्षणात त्याच हसू मावळून गेलं. त्या दिवसाचा तो बंगल्यामागील बागेतला प्रसंग त्याला आठवला. तशी त्याने संतापाने ती दैनंदिनी फेकून दिली. रात्रभर त्याला झोप आली नाही. पहाटेच काय तो दोन तास डोळा लागला असेल. शंकरने त्याला जागे केले व चहा आणला म्हणून सांगितले. सुजितने डोळे उघडले तर त्याबरोबर त्याला रात्री संतापाने फेकलेली दैनंदिनी दिसली. अस्ताव्यस्त पडलेल्या त्या दैनंदिनीतून कसले तरी वाळलेले पान डोकावत होते. सुजितने दैनंदिनी उचलली व ते पान काढले. तो ते मोगऱ्याचे वाळलेले पान खुणेसाठी ठेवलेले होते. दैनंदिनीच्या त्या पानावर किरणने मोठ्या सुंदर अक्षरात खालील मजकूर लिहिला होता, आजचा दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस. मी शंकरच्या मदतीने बंगल्याच्या मागच्या बागेत मोगरा लावला. आता तो किती डवरून गेला त्याच्या त्या सोनवरखी पानांनी आणि मंदमधुर सुगंधाने. सुजित, मोगऱ्याचा गजरा फार आवडतो.
त्याच्यासाठीच तर एवढे परिश्रम घेऊन मोगरा लावला. पण शंकरला मी सांगितलं, आत्ता सांगायचं नाही, एकदम आश्चर्यचकित करून सोडायचं. शंकरलाही गजरा बनवता येतो. परवाच्या रविवारी गजरा वेणीत माळून मी एकदम त्याच्यासमोर जाऊन त्याला आश्चर्यचकित करून सोडणार. पण आज स्वारी जरा रागातच दिसते. स्वागत करायला गेले नाही म्हणून नसेल. मोगऱ्याच्या धुंदीत मी ते विसरूनच गेले. किती धांदरट मी. मोगऱ्याचं ते सुकलेलं पान पुन्हा पुन्हा गालावर ओठांवर फिरवीत सुजीत तेच तेच वाचत होता आणि येणाऱ्या हुंदक्यांना वाट देत होता. शंकर आला तशी त्याने आसवं पुसली. शंकरने विचारले, साहेब चहा नाही घेतला अजून? त्याच्याकडे दुर्लक्ष करून मला मोगरा दाखव म्हणून जवळजवळ ओढतच सुजितने त्याला नेले. मोगऱ्याचा सुगंध इतका येत होता की शंकरने तो दाखवण्याच्या आधीच सुजितने तो बघितला. पांढऱ्या पिसाऱ्याच्या मोरासारखा मोगरा डौलाने उभा होता. त्याच्या सोनेरी पानांतून सुगंधाची उधळण चालली होती. सुजित सस्मित होऊन त्याच्याकडे पाहतच होता. सुगंधाने धुंद होत होत जणू काही मोगऱ्याचा सुगंध त्याच्याशी लगट करून सांगत होता. किरणचा काहीच अपराध नाही, गुन्हा नाही, आहे ते फक्त प्रेम, निव्वळ प्रेम, माझ्यासारखं सुगंधी पवित्र प्रेम. सुजितने तसेच कपडे बदलले. शंकरने दुसरा तयार केलेला चहाही न घेता तो तसाच निघाला. शंकरने विचारले, साहेब कुठे निघाला? सुजित म्हणाला, किरणला घ्यायला. आणि भुरकन स्कूटर निघून गेली. इतकी वेगात स्कूटर चालवताना सुजितला शंकरने कधीच बघितले नव्हते. तो एक वेळ स्कूटरने उडालेल्या धुळीकडे व एक वेळ मोगऱ्याकडे आश्चर्याने बघतच राहिला. समाप्त.